नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची देवेंद्र फडणवीस यांनी केली परतफेड. म्हणाले, अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काँग्रेस टिकली तरच देश वाचेल, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र, नवाब मलिक यांचा भाजपावर आरोप. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या प्रत्युत्तरादाखल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली. ते म्हणाले की कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गरळ ओकली असून आम्हाला जनतेने नाकारलं नसून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला नाकारलं आहे व शिवसेनेला वरपास केलं आहे. जोपर्यंत आमच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला बंगाल होऊ देणार नाही. ईडी व सीबीआय यांना कोर्टानं आणलं असून ज्या सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहात ते सरकार महाराष्ट्रातील सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं रुठलं जायचं, पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं. खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेनं भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली. त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला. तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं, नव्हे, जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे. आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते. खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं की जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातनं का बाहेर जावं लागलं? राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं, राज ठाकरेंना पक्षातनं बाहेर का जावं लागलं? त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण त्याकरता आता आम्हाला दोष देणं थांबवा. 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच ते सांगून किती दिवस वर्ष तुम्ही काढणार आहात? खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगाल करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? ज्या बंगालमध्ये युनियनबाजीमुळे आणि एक्स्टॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे, आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून
त्याचं मुंडकं छाटून त्याला फासावर लटकवायचं आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही। महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील, काय वाटेल ते आणि कोणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हालतीत होऊ देणार नाही। देशात काँग्रेस जिंकली तर देश वाचेल या भावनेने प्रत्येक काँग्रेस जनांनी लोकांपर्यंत पोहोचायला हवे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे, जे पवनी भंडारा येथे आयोजित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते संमेलन दरम्यान बोलत होते। आपण निरंतर देशप्रेमी आहोत की आजपर्यंत आपण ज्या मोठ्या पक्षात असाल त्या पक्षाच्या विशेष करून सेक्युलर मताचं विभाजन होऊन मनुवादी विचाराचं सरकार देशात आलं। 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचाराचं सरकार आलं आणि या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे तुम्हाला सगळ्यांना माणसासारखं जगता यावं, आपल्याला माहीत असेल की जवळपास जेव्हा संविधान आलं आपल्या देशाला त्याच्या पहिलेचा काळ जवळपास 5000 वर्षापूर्वीचा आपल्याला माहिती असेल, त्यावेळेस माणसांना माणसासारखं जगण्याची व्यवस्था नव्हती, महिलांचं तो कुठंच स्थान नव्हतं। आणि जेव्हा स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसने लढून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला आज व्यक्ती स्वातंत्र्य आणि माणसासाठी जगता येतं, त्या काळामध्ये तेही नव्हतं। आणि या मनुवादी व्यवस्थेला ही संविधान मान्य नाही आणि पुन्हा आपला देश जुनागडकडे नेण्याचा त्यांनी तो प्रयत्न सुरू केला आणि म्हणून आज काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी आता खरं तर आपण सगळेजण नशीब मानू। मी भाजपवाल्याला पाहिले की मी भाजपचा कार्यकर्ता असं स्वाभिमानानं सांगतात, पण आता त्या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे, कारण की ज्या भाजपला लोकांनी सत्ता दिली त्या भाजपने देश विकला विकून देत चालवतात, या देशाचं संविधान त्यांना मान्य नाही आणि म्हणून अशा भाजपच्या कार्यकर्त्यांना मी भाजपचा कार्यकर्ता असं सांगण्यापेक्षा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, माझ्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, माझ्या काँग्रेसने या देशाला विपरीत परिस्थितीमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये या देशाला उभं केलं आणि तुम्हा आम्हाला मुख्य प्रभात आणलं। ज्या महात्मा गांधी त्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर त्यांच्या लक्षात आले की या देशामध्ये लोकांना खायला कपडेच नव्हते, बिहारमध्ये ते जेव्हा पहिल्यांदा आले त्या ठिकाणी निळाची शेती करणारे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो ही माहिती जेव्हा महात्मा गांधीला मिळाली आणि ते सगळं विदेशातून आपल्या देशात आले आणि त्या ठिकाणी बिहारमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करण्याचा मार्ग सुरुवात झाला। जेव्हा ते रात्री त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आणि ते तिथं पोहोचले सकाळी जेव्हा ते पहाटेला उठले। भाजपकडून शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे। हे ज्ञात असावे की काल सिंधू सीमेवर सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनात एका व्यक्तीचा मृतदेह एका बॅरिकेडवर सापडला आहे, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत, ज्याला नवाब मलिकने भाजपचे षडयंत्र असे वर्णन केले आहे। तिने सिंधू बॉर्डर इथे जिथे शेतकरी आंदोलन करत आहे गेली 10-11 महिन्यापासून त्या ठिकाणी बॅरिकेडला एक शव मिळालेलं आहे ज्याच्या हात कापण्यात आलेला आहे। हरियाणा पोलीस त्याचा गुन्हा दाखल करून इन्क्वायरी करत आहे आणि हे झाल्यानंतर भाजपच्या IT सेलचे नेते अमित मालविया या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी पुढे आलेले। वर्षभरात आंदोलन बदनाम करण्यासाठी हे देशद्रोहींचं आंदोलन आहे, खालिस्तानी आंदोलन आहे, नक्षलवाद्यांचं आंदोलन आहे, धर्माचा चष्मा याला लावण्यात आला। आजच्या घडीला ज्या पद्धतीने हे शव मिळाल्यानंतर IT सेल सक्रिय झालेलं आहे याचा अर्थ आहे कुठेतरी भाजप या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कट कारस्थान करते, याच्यातून स्पष्ट होऊ लागलेलं आहे।
नागपूरच्या चिटणीस पार्क मैदानावर शुक्रवारी रावण दहन समिती व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी व आमदार गिरीश व्यास यांनी धार्मिक आयोजन कार्यक्रमासंदर्भात बंदीवर प्रश्न उपस्थित केले। यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावण दहन कार्यक्रमावर नागपूर प्रशासनाद्वारे निर्बंध लादण्यात आले होते। नागपूर येथील चिटणीस पार्कवर रावण दहन समिती व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कोरोना नियमांचं पालन करत रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र काही धार्मिक कार्यक्रमांना अनुमती व काही कार्यक्रमांवर निर्बंध यावर आयोजकांनी प्रश्न उपस्थित केले। मला चांगला वाटत नाही, कारण मी संवैधानिक पदावर आहे, पण सगळ्यांसाठी एकच नियम असायला पाहिजे। राजकारणासाठी वेगळा नियम आणि धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी वेगळा नियम हे योग्य नाही आहे। अशा गोष्टींमुळेच राजकारणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरते आणि हे गैरसमज पसरण्यासाठी जे बारूद आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम राजकारणच करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज रावण दहन इथे पार पडला। रावण दहन म्हणजे अनीती पर नीती की नीतीची विजय, अधर्मावर धर्माची विजय। हा प्रकारे रावण दहन विजयादशमी पर्वावर आम्ही नेहमी करत असतो। एक हिंदीत एक कवी चांगली कविता लिहून गेलेला आहे की किस रावण की काटू बाहे और किस लंका को आग लगाऊं, घर घर रावण घर घर लंका, इतने राम कहां से लाऊं। ऐसे विचित्र वातावरण में इस परंपरा को जिंदा रख करके कोई भी व्यक्ति कितना भी प्रकांड विद्वान क्यों ना हो, लेकिन अगर उसकी राह गलत है तो समाज उसे बख्शेगा नहीं, उसका अंत रावण जैसा ही होगा। यह संदेश देने वाला यह पर्व है। इस पर्व को उसी उत्साह के साथ जनता की उपस्थिति में मनाने का अगर शासन ने निर्णय दिया होता कोरोना प्रोटोकॉल का पालन करते हुए, तो शायद मुझे लगता है इसका और अच्छे तरीके से हम संदेश दे पाते थे। फिर भी आप सभी को हार्दिक शुभकामनाएं इस विजयादशमी पर्व की। खरे अर्थाने 7 तारखेपासून सर्व मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले आणि देवापासून एक अपेक्षा होती की यावर्षी किमान परंपरागत रावण उत्सव रावण दहन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, परंतु पुन्हा प्रशासन आडवं आलं आहे। प्रशासनाचं ज्या पद्धतीने नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण नाही। एका बाजूनी सर्व सूट आहे, हॉटेल्स चालू आहेत, सगळे मार्केट्स चालू आहेत, मार्केटमध्ये गर्दी आहे, लहान मुलांपासून सगळ्यांची गर्दी आहे, तिथे तपास काहीच नाही, तिथे नियंत्रण काहीच नाही। पण असा काही सण असेल, मंदिरांमध्ये दर्शनाला असेल ते नियम, असा एखादा कार्यक्रम असेल रावण दहनासारखा तर त्याच्यावर नियम, हे सरकारचं काही आहे ते कळत नाही। पण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला। अनैतीवर नीतीचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, आणि आता या पद्धतीनं समाजामध्ये एक संदेश जाईल की जो त्याप्रमाणे कृत्य करेल, समाज विघातक कृत्य करेल, त्याच्यावर निश्चित रूपानं अशाच पद्धतीच्या सगळ्या घटना राहतील। हा एक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे आणि तो कार्यक्रम आज आम्ही इथे सगळे कोरोनाचे नियम पाळत, संख्या कमी उपस्थित ठेवून पोलिसांच्या याच्यामध्ये आम्ही तो आज पार पाडला आहे। बाहेर हजारो लोक उभे आहेत, आतमध्ये येण्याची वाट बघत आहेत, पण त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही। स्टेडियममध्ये बसण्याची जागा आहे, पण ती पोलिसांनी करू दिली नाही। सरकारचा हा दोन प्रकारचा नियम हा काही समजत नाही, हा असमंजस मध्ये आम्हाला ठेवतो आहे। भंडारा तुमसर महामार्गावर रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या पाहता दररोज वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे नागरिक अस्वस्थ होत आहेत। शुक्रवारी रेल्वे फाटकामुळे सुमारे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। आजकाल तुमसर महामार्गावरील वारठीमध्ये बायपास ओव्हरब्रिजचे बांधकाम चालू आहे, जे गेल्या 3 आठवड्यांपासून चालू असल्याची माहिती आहे। यामुळे भंडारा तुमसर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत आहे, ज्यामुळे लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। एवढेच नाही तर ओव्हरब्रिजच्या कामामुळे भंडारा तुमसर महामार्गाची वाहतूक जुन्या मार्गावरून वळविण्यात आली आहे, जिथे रेल्वे फाटकामुळे लांब रांगा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, तर दुसरीकडे अपघातांची संख्या वाढली आहे। मागील 1.5 तासापासून ही जी ट्रॅफिक आपण बघत आहोत, ही एका ट्रकनी गेट तोडल्यामुळे, रेल्वे गेट तोडल्यामुळे ती वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे रोजचा त्रास हा
आमच्या गावातून जाणारा रस्ता जो आहे त्यातून लोकांना होत आहे आणि यात दखल म्हणजे अशी घेतल्या पाहिजे ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी की जे दोन रस्ते जे आहेत, एक डाब्यावरून जो रस्ता आहे आणि एक शिरसीवरून जो सोनोलीकडे जाणारा जो रस्ता आहे तो वाया पांजऱ्यावरून होते हुए बोतली अशा मार्गाने तुमसर मोहाडी असा रस्त्यावर ते डावट करू शकतात. योग्य ते मार्गदर्शन देऊन किंवा बॅनर्स वगैरे लावून वाहतूक डावट कशी होईल याच्यावर त्यांनी योग्य काळजी घ्यावी आणि हा रोजचा होणारा त्रास हा कमी करावा अशी मी वाहतूक अधिकाऱ्यांना विनंती करतो. दोन आठवड्यापासून रेल्वे पुलाचं काम सुरू आहे आणि वाहतूक सुरू आहे आणि आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी एका ट्रकने रेल्वेला रेल्वे गेटला धडक दिल्यामुळं रेल्वे गेट बंद पडली. त्यामुळं आज 1.5 तासापासून ट्रक जाम असल्याकारणामुळं सामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागत आहे. तर वाहतूक विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि वाहतूक सुरळीत करावं. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. राज्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 15 ऑक्टोबरला दीक्षाभूमीमध्ये आले असता त्यांनी आपले विचार प्रसार माध्यमाद्वारे मांडले. ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे व्यक्तिमत्व असून त्यांचे स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आम्हा आंबेडकरी जनतेची आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण बाबासाहेब आंबेडकरांना फार मानतात असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच्या पाठीमागे भावना एवढीच होती की भारत देश एक झाला पाहिजे, भारताची जी नॅशनल इंटिग्रिटी आहे ती मजबूत झाली पाहिजे आणि दलितांवर होणार अन्याय तसा पाहिजे उद्देशाने त्यांनी धर्म परिवर्तन केलेलं होतं आणि त्याला आता 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं आज मी या ठिकाणी आलेलो आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या आंबेडकरवाद्यांवर आहे, भीमसैनिकांवर आहे. या दिशेनं आमची पावलं जी आहेत ती पुढं चाललेली आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करणं आहे, दलितांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकून ठेवणं आहे आणि दलितांवरती होणारे ताणे अत्याचार थांबवणं आहे. तर अशा पद्धतीचे जी काही जबाबदारी आमची आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज मी माननीय मोदी सरकारमध्ये मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री आहे. त्या दृष्टिकोनातून माझ्या मंत्रालयाच्या सगळ्या योजना देशभर राबवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर एक मोठं व्यक्तित्व आहे. माननीय नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांना मानतात. त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन पार्लमेंट ठेवलं होतं. त्यानंतर जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा झालेला आहे. 26 अलीपूर रोडला एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं मेमोरियल त्या ठिकाणी झालेलं आहे. अशी अनेक जी कामं आहेत, हिंदू मिलचं जे काम आहे ते मंजूर त्या कालखंडामध्ये झालं आणि मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलेलं होतं ते काम या ठिकाणी मुंबईला सुरू आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी ज्या आहे त्या आठवणी जिवंत ठेवण्याचं काम सातत्यानं आम्ही करतो आहोत आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गिट्टी खदान पोलीस स्टेशन परिसरात एका विद्यार्थिनीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत जुही राजेश गिरी आजाराने त्रस्त असून अकरनगर फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुही 10वीत शिकत होती. वडील राजेश पॅथॉलॉजीमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे, एक लहान भाऊ देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुहीला कर्करोग होता, यामुळे ती नेहमी तणावाखाली असायची.
उपचारानंतरही तिला आराम मिळत नव्हता. राजेश बुधवारी आपल्या कामावर गेला. संध्याकाळी आई आणि लहान भाऊ देवी मंदिरात दर्शनासाठी गेले. दरम्यान जुहीने छताच्या हुकला टॉवेल बांधून तिच्या घरात गळफास घेतला. आई आणि भाऊ सातच्या दरम्यान घरी परतले असता दरवाजा ठोठावला, पण जुहीने प्रतिसाद दिला नाही. शेवटी आईने घराचा दरवाजा उघडला असता जुही फाशीवर लटकलेली दिसली. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमले. दरम्यान राजेशही कामावरून घरी परतला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ही बातमी मिळताच गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे PSI कुणाल शेडमाके आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपासावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. यामध्ये जुहीने पालकांची माफी मागितली आहे, तसेच आजारपणामुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे. भावाला आईबाबांची काळजी घेण्यास पण तिने सांगितले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता शाळा 8वी ते 12वी पर्यंत उघडल्या आहेत. 9वी नंतर 10वी पर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली नाही, म्हणून मूल्यांकनांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला असून आता हे विद्यार्थी थेट 11वीच्या वर्गात पोहोचले आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय गाठण्याचा उत्साह आहे. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, परंतु आता परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिकवण्याचे काम केले जात आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षा घेण्यात आली नव्हती, त्याचबरोबर अनेक विषयांचे पूर्ण ज्ञान मिळू शकले नव्हते. हे कारण आहे की आता 11वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल, त्याचबरोबर शिक्षकांनाही विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घ्यावी लागेल. आता वरिष्ठ महाविद्यालयेही 20 ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. जरी विद्यार्थी 11वी पर्यंत पोहोचले असले तरी ज्ञानाच्या बाबतीत ते अजूनही मागासलेले आहेत. आतापर्यंत 11वी प्रवेशासाठी 3 फेऱ्या झाल्या आहेत, यानंतर एक विशेष फेरीही काढण्यात आली. आता पुन्हा एकदा जागा रिक्त राहिल्यास प्रवेशाची तारीख 18 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आतापर्यंत शहरातील 218 कनिष्ठ महाविद्यालयातील 59,195 जागांपैकी केवळ 32,461 जागांवर प्रवेश झाले आहेत. जवळपास निम्मा जागा अजूनही रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात ठेकेदारांकडून हाती घेण्यात येणाऱ्या कामासाठी हमी म्हणून ठराविक रक्कम बँकेत FD स्वरूपात जमा केली जाते. काही महिन्यांपूर्वी हे उघड झाले की कंत्राटदार संबंधित विभागांच्या व्यवस्थापनाशी संगमनात करून ही मुदत ठेव रक्कम काम पूर्ण होण्यापूर्वीच काढून घेतात. ही अनियमितता समोर येताच बराच गोंधळ उडाला आणि अशा प्रकारे नानक कन्स्ट्रक्शनचे मोठे नाव दुष्ट FD घोटाळ्याच्या बाबतीत समोर आले. आरोपी ऑपरेटर काही महिन्यांपासून फरार आहे. आता जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्ष काँग्रेसच्या काही सदस्यांनी सदर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे प्रकरण सोपविण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र लिहिण्याची मागणी केली आहे. एक दिवस आधी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी नानक कन्स्ट्रक्शनवर काय कारवाई केली असा प्रश्न ज्येष्ठ सदस्य नाना कंभाळे यांनी उपस्थित केला. लाखो रुपयांच्या FD घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 7 अधिकाऱ्यांच्या समितीची तपासाची गती अत्यंत संथ सुरू असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तपास अहवाल पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत समितीला अतिरिक्त वेळ 5 वेळा वाढवण्यात आली आहे. यावरून असे दिसते की समितीची अंतिम चौकशी अहवाल दिवाळीनंतरच येईल. CEO योगेश कुंभेजकर यांनी स्वतः बैठकीत ही माहिती दिली. सदस्यांचे म्हणणे आहे की हा घोटाळा खूप मोठा आहे आणि तो जवळपास सर्वच विभागांमध्ये घडण्याची शक्यता आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे आजपर्यंत दोषी ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणाच्या तपासात संबंधित बँकेचे सहकार्य मिळत नसून तांत्रिक कारणांमुळे तपासाचा कालावधी वाढला असल्याचे समितीचे म्हणणे आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढल्याचं सांगत दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की याच कारणामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचं प्रशासनाने टाळलं. दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांचं स्वागत आहे, मात्र स्वरक्षणासाठी कोविड निर्बंधांचं पालन करणे गरजेचे आहे. पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना डॉ राऊत म्हणाले की जरी समारोहाचं आयोजन करण्यात आलेलं नाही तरी शुक्रवारी आंबेडकर अनुयायी दर्शनाकरिता दीक्षाभूमीवर येऊ शकतात. त्याआधी दीक्षाभूमी परिसरात डॉ बाबासाहेब स्मारक समितीचे सदस्य व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारच्या तयारीबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोर्जे,
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दीक्षाभूमी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस तसेच कुराडी देवीच्या मंदिरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देण्याचे आदेश दिले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच दीक्षाभूमीत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना या भूमीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखविला होता. एक नम्रतापूर्वक विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येत असताना नियमाचे तर काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे, परंतु ज्यांनी 2 डोजेस घेतले असतील त्यांनीच दर्शनासाठी या ठिकाणी यावं, कारण केंद्र सरकारचा नियमच तो सांगतो आहे. आणि तिसऱ्या करोनाच्या लाटेचं या ठिकाणी पदार्पण होत आहे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी इमर्जन्सी लावण्यात आलेली आहे या करोनाच्या काळामध्ये, एक प्रकारे त्यांनी त्याचं पालन करावं. तर हे सगळं बघितल्यानंतर मला या ठिकाणी आमच्या समस्त बौद्ध बांधवांना आणि भीमसैनिकांना सांगावं असं वाटतं की येताना आपण मास्क लावा, डिस्टन्स मेंटेन करा, हातसुद्धा आपले सॅनिटाईज करून घ्या आणि 2 डोस घेतले असतील तर तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये यायला कोणीही थांबवणार नाही, आपलं स्वागतच या ठिकाणी होईल आणि एक अमूल्य संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली आहे, त्याची आपण निश्चितच लाभ घ्यावा. तद्वतच ज्यांनी 2 डोजेस घेतले नसतील किंवा ज्यांनी एकही डोस घेतला नसतील अशांसाठीसुद्धा जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे, त्यांनी त्या संधीचासुद्धा लाभ घ्यावा. त्यांचं व्हॅक्सिनेशनही होऊ शकतं या ठिकाणी, त्यांना टेस्टिंगही करता येऊ शकतं, ह्या समस्त सोयी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन ही आपल्या सहकार्यासाठी आहे, आपल्या विरोधासाठी नाही. मग ते पोलीस प्रशासन असो की नगर प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो, ही सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करायला या ठिकाणी आहेत. आपण कृपा करून त्यांना वेगळ्या विचारात बांधून घेऊ नका, भावनिक होऊन समजू नका की ते तुम्हाला विरोध करतायत, केवळ ते तुम्हाला मार्गदर्शन करतायत की तुम्ही जर कुठे चुकत असाल किंवा दिसत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा सन्मानच केला पाहिजे, कारण ते लोक सगळे आपलं कर्तव्य बजावतात त्या ठिकाणी. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच सांगितलेलं आहे की जे लोक आपलं कर्तव्य बजावतात त्या सर्वांना आपण सॅल्यूटच केला पाहिजे. जेव्हा आपण या मातीला वंदन करायला या ठिकाणी येत असतो तेव्हा प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य करावं, ही नम्रपणे विनंती पुन्हा एकदा आपल्या सर्वांना करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.